आपल्याला वेळ नाही. आता मला सांगा, हे दोन्ही चातुर्मासात बसतंय का हो? वांगे भाजूनी भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी, मला येऊ घाल. हां, काय आहे नामदेव महाराजांचा अभंग आहे, एरवी चातुर्मास सोडून जेव्हा काला असेल तेव्हा हे प्रमाण घ्यावं. आता काय सांगू मी, काय सांगू, कशाकरता सांगतो, इकडचं तिकडे लक्षात घ्यायचं काही गरजच नाही. कांदा मळा भाजी अवघी विठाबाई, कुणाचा जीव घेऊ नका, एवढंच करा. कळलं का तुम्हाला? आणि ज्याचं जे खाणं आहे ते त्यांनी खावं, कळलं? नको ते खाणं खाऊ नाही. वाघ हरिण खातो म्हणून तुम्ही कापून खाऊ नाही, कळलं? ते वाघाचं खाणं आहे, तुमचं नाही. हां, आणि म्हणू ना, शिवदोऱ्या अशा सुंदर बांधून आणायच्या, बरं का? मग कोणाचं भाकरी काय, लोणचं काय, मसाले भात काय, फोडणीचा भात काय, करोड्या काय? आता तुम्ही आलात ते पुष्कळ झालं ना, अजून कशाला माणसांना बोलवताय? बसा ना खाली तिथून. कोणी पुढे यायचं नाही रे, पाठवू नको पुढे. पुढे आला तर म्हणावं काला चाललाय, का आला? तिथेच थांबा, कीर्तनाची मर्यादा पाळा. पुढे बसण्याची हौस असेल तर पहिल्यापासून येऊन बसावं. ही मंडळी किती तास तास अगोदर येऊन बसतात, मर्यादा होते असो. तेव्हा सगळ्यांनी भाकरी काय, मसाले भात काय, दही काय, अमकं काय, समकं काय, काय सगळ्यांनी आपल्या घरून बांधून आणायच्या. आणि शिदोऱ्या म्हणजे कळलं का? अहो, गवळी म्हणजे गोरगरीब, जे धोतर फाटलेलं असतं ना, मग फाटलेला भाग काढायचा आणि त्याची चौपदरी करायची डबल, आणि त्याच्यात खाली भाकरी दोन, मध्ये कांदा, चटणी आणि दोन भाकरी वर, आणि अशा बांधायच्या. ते डोक्यावर तरी घ्यायची, नाही तर मोठ्या शिंगाचा बैल असेल त्याच्या शिंगाला बांधायचं. त्याचं नाव काय? शिदोऱ्या. तसं एक सांगू का, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही आता जन्माला आलाय, त्या मागच्या शिन्माच्या घरून बांधून आणलेली शिदोरी यमुनीच्या काठावर खायची, तसं मागच्या जन्माची बांधून आणलेली शिदोरी ती या जन्मामध्ये खायची. जाऊ द्या, इंग्लिश बोलायचं नाही, पण गंमत म्हणून मी नेहमी सांगत असतो, जे कृष्णमूर्ती म्हणायचे, व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. जे आपण करतो ते मागच्या जन्माचं. म्हणून मागच्या जन्मी तुम्ही वारकरी होता किंवा वारकऱ्यावर प्रेम तरी असेल म्हणून इथे एक महिनाभर येत आहे. आणि पुढे जन्म चुकवायचा विचार करू नका. जन्म घेईन, पण वैष्णव वारकऱ्याच्या पोटी जन्म घेईन आणि पंढरीची वारी करीन. या सिद्धांतावर येऊन सांभा. घेईन मी जन्म यादसाठी देवा, 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 तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. जन्म घेईन सांगतायत. आता मला सांगा, अशा शिदोऱ्या बांधून आणल्या, मग खेळायचे आट्यापाट्या, हुतुतू वगैरे सगळे खेळ, बरं का? संतांनी सगळ्यावर अभंग लिहिलेत, आट्यापाट्या, हुतुतू. हां, मी लहानपणी हुतूत चॅम्पियन होतो. आमच्या शाळेमध्ये किती अशा अशी लाईन मारायची की नाही, आता शब्द बदलले असे होते, कबड्डी 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 झाला. पूर्वी आपल्या लहानपणी हुतुतू असायचं, ती अशी लाईन मारलेली असायची आणि असं करायचं, असं करायचं बघा. तत्वज्ञान सांगतो. या बाजूला आहे ते बहू आहे, पण आता तुझ्याकडे आल्यानंतर मी नाही, तू आहेस. तू 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 तू. आणि दम सुटला आणि पुन्हा हुवर आला की आउट. कळलं का? हो नाही, आता हो नाही. तू 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 तू. हो मर, लक्षात ठेवा, आयुष्यभर मी करतो म्हणू नको, मी नाही तू. तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे.
माझे रंग पाताना दिसे वेगळी का पाताना दिसे वेगळी का पाताना दिसे वेगळी का पाताना दिसे वेगळी का मी तो पण जाऊ दे दुरी बोला ए मी तो पण जाऊ दे दुरी मी तो पण जाऊ दे आ एकची घोंगडी पांगळ उहारी एकची घोंगडी पांगळ उहारी एकची घोंगडी पांगळ उहारी एकची घोंगडी पांगळ उहारी जाण्याकरता वारकरी संप्रदाय मैं हू हू नाही तू 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 मी नाही तू 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 सर्व करणारा तूच आहेस 34 वर्ष तूच करून घेणार इथून पुढे करून घेतलं तर तूच करून घेणार कीर्तन करणारा तूच आहेस ऐकणारा तूच आहेस सर्व करणारा तू आम्ही नाहीच मग खेळबेळ झाला की नाही मग सगळ्यांनी असं घोंगडं बिंगडं टाकायचं मग सगळ्यांनी शिदुऱ्या टाकायच्या टायमात सोडायचा आपला काय प्रत्येकाने शिदुऱ्या टाकायच्या आता एक लक्षात ठेवा महत्त्वाचा भाग प्रत्येकाची शिदुरी भिन्न आहे बांधून आणलेली संचित क्रियमाणाच्या प्रारब्धाच्या शिदुऱ्या माझी तुमच्यासारखे नाही आणि तुमची माझ्यासारखी नाही मला तुमच्यासारखं होता येणार नाही आणि तुम्हाला माझ्यासारखं होता येणार नाही हे वास्तव आहे हे मान्य करायला पाहिजे बळीरामदादाला कृष्णासारखं होता आलं नाही कृष्णाला बळीरामदादासारखं होता आलं नाही कळलं का पाच पांडवसुद्धा असून कोणी एकासारखे नाही निराळेच देवसुद्धा गमतीदार आहे पाच पांडव होते तरी प्रेम अर्जुनावर होतं का याला उत्तर नाही हेच तर गंमत आहे हीच तर गंमत आहे म्हणून नीट लक्षात घ्या अशा सगळ्या शिदोऱ्या प्रत्येकाच्या भिन्न आहेत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो म्हणून कोणाच्या शिदोरीमध्ये जिलेबी असेल साजूक तुपातली आणि तुमची भाकरी असेल तर त्याच्या शिदोरीकडे बघून आपली भाकरी झाकायची गरज नाही जिलेबी वर्षातून एकदा खातात रोज खातात ती भाकरी माझं बोलणं कळलं का दुसऱ्याकडे बघून जगता म्हणून दुःखी होता तुमच्यापुरतं बघा तुम्ही आनंदात आहात बस मस्त काय मग सगळेजण म्हणत होते तू काय आणलं मी काय आणलं जिलेबी आणली मला वाटायचं अरे म्हणला आपल्याकडे काय नाही आपण भाकरी आणली कृष्ण म्हणला अरे द्या सोडून शिदोऱ्याकडे बघू नका टाका मग कोणी बुंदीचे लाडू टाकले कोणी रव्याचे लाडू टाकले कोणी करंजी चाकली काय हां कोणी ताक टाकलं कोणी दही टाकलं कितीतरी सांगण्यासारखं आता काय सांगू नाही का जाऊ द्या पण आता नाही जास्ती नाही सांगत काय आपलं मर्यादित असणं बरं असतं आणि प्रसाद तो किती खायचा असतो एवढा खायचा नसतो एवढं माझ्या पुढे तुम्हाला वाटण्याकरता आणून ठेवलं का मला खाण्याकरता ठेवलं सात पनीर मला सांगितलं एकटे खाऊ नका सात पुताना वाटा एकटे एकटे तुम्ही खाऊ नका आलं का लक्षात म्हणून मी एकटा बिकटा काही खाणार नाही सगळं तुम्हाला वाटणार आहे तुमचा राहिलेला एक कण घेईन बस हा प्रसाद पांडुरंगाचा आणि खाली राहिलेला तुमचा त्या प्रसादाचा एक कण घेईन आणि त्याच्यावर वर्षभर जगीन आनंदात जगीन प्रेमाने जगीन काय हे बघा मारण्याकरता जर एका विषाचा थेंब पुरतो तर तारण्याकरता एका प्रसादाचा कण का पुरू नाही का पुरू नाही एक कण पुष्कळ झाला तारण्याकरता हां आणि म्हणून सगळ्यांनी टाकल्याबरोबर ए पेंद्या सदा कालवा आणि काय सांगू अहो सगळे रोजचं फुकटचं लोणी खाऊन काय देवाबरोबर असले की सगळं फुकटच असतं म्हणून एखादा मोठा माणूस पकडा पुढचं बोलत नाही मी जेवण फुकट कालाच
कालात हे सगळं आलं लक्षात. तेव्हा कृष्ण म्हणला कालो मग सगळे जे कालवू लागले इतकं एक रूप झालं की जिलेबी शिल्लक राहिली नाही, लाडू शिल्लक राहिले नाही, भाकरी शिल्लक राहिली नाही. जसं मिक्सरमधून काढलं की नाही सगळं एक जीव होतं, कालवलं तरी काला झाला नाही. शेवटी सुदामजी म्हणाले, ओ वडजा म्हणाले, ओ महाराज तुमचा टाका की घरची शिजोरी, कळलं का? तसं आपलं जेवण आहे पण प्रभूचा आशीर्वाद जेव्हा प्रसाद पडेल तेव्हा ते आपलं भाकरीसुद्धा शिळी भाकरीसुद्धा प्रसाद होऊन जाईल. आणि जेव्हा भगवंताने आपली शिजोरी टाकली मग तो काय झाला? तसं ज्याच्या मुखात हरीचं नाम आहे आणि कंठामध्ये तुळशीची माळ आहे त्याचं आयुष्य हाच प्रसाद आहे. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी म्हणाल तो भरी. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे. योगी आमुनी जना ध्यानी ते सुखासनी शयनी. योगी मुनी जपी तपी ध्यानी यांना जे सुख प्राप्त झालं, गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा आणि हरिसुख पावले रे हरिसुख पावले. आणि शेवटी बाप रुखमादेव विठ्ठले आणि ते सुख सौंगडी म्हणजे आपल्या वारकऱ्यांना ते सुख दिलं. म्हणून आजचा काला जो आहे तो कृष्ण भगवंतांनी जो काला केला त्याचं स्मरण करावं म्हणजे यमुनेच्या तीरातला काटा जा काला झाला. माझं बोलणं कळलं का? हां. म्हणून अमक्याला द्यायचं का तमक्याला द्यायचं असं काही नाही आहे. म्हणून आजी देतो पोट भरी. म्हणून बाप रुखमादेवरू काला झाला कुणाला? ते सुख सौंगडिया आधी झालेले. चला चला. कंठी धरिला कृष्ण वणी कंठी धरिला दर्शन घ्यायचं ते घ्या, माळ घालायचं ते घाला, दोन चार गोष्टी सांगायच्या. 14 तारखेला
ज्यांनी नावं नोंदवलीत किंवा अजून नावं नोंदवण्याकरता माणसं ती आहेत. एस टीचे अधिकारी इथे येऊन गेले. गेल्या वर्षी काही जो त्रास झाला, दोन बसवाले तसेच निघून गेले. चलत आहे, त्याच्याबद्दल चर्चा न करणं. पण तसं काही यंदा होणार नाही. आत्ताच इथे एस टीचे अधिकारी मला भेटून गेले. त्यांनी सांगितलं की बरोबर तुम्हाला इथून घेऊन जातील. सकाळी 9 वाजता 4 वाजता तिथे कीर्तन होईल. माऊली जन्माचं, कृष्ण जन्म म्हणजेच माऊली जन्म, दोघे एका वेळेला जन्माला आले. कीर्तन होईल, प्रसाद घेईल आणि दिवस मावळेतपर्यंत पुन्हा पुण्यात या. हे झालं एक. मग 15, 16, 17 सप्टेंबर आणि पंढरपूर येथे पांडुरंगापुढे 3 दिवसाचे कार्यक्रम आहेत. आता ती वारीच आहे आपल्याला जवळजवळ. स्पेशल वारी दिली आहे पांडुरंगाने आपल्याकरता. 3 दिवस पांडुरंगापुढे मस्तपैकी कीर्तन. पक्ष 15 माणसं येत नाहीत. पक्ष 15 माणसं कोणी येत नाहीत. मला म्हणाले पक्ष 15 काम करतात. तुमचा वाप कशा करता येतो मला माहीत नाही, पण माझा आशीर्वाद देण्याकरता येतो. तर काय सांगा, मला सांगा, आपला बाप जर वरून खाली येत असेल तर तो काय आपल्याला शाप द्यायला येईल? काय बोलतात मला कळत नाही. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून सगळ्या पवित्र जर 15 असेल तर तो पक्ष 15 आहे. माझं बोलणं तुम्हाला पटावं असं काही आमचं लेखी करार नाही. पण मला वाटतं माझं पटतंय म्हणून तरी एवढा रोज हाल बोलतोय, नाहीतर हाल हाल करून घट कोण येतं इथे? काय आवडीने नीट लक्षात घ्या, तत्वज्ञानाचा विचार करा. कोणी कमी नाही, कोणी जास्ती नाही. आवडीने प्रेमाने या, 3 दिवस या. दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाचे कार्यक्रम. त्याच्यानंतर जे मुंबईला आता मंदिराचं काम चालू आहे, आता जवळजवळ खांब तर अतिशय देखणे, मला आता दाखवता येत नाही तुम्हाला. आणि वर 3 मजल्याचं मंदिर आहे. पण पांडुरंगाची मूर्ती फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमीला बसवणारच. वरचं जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आता आम्ही थकलो, आईसाहेब पण थकल्या, मध्ये इतक्या थकल्या होत्या मला काही कळत नव्हतं. मी म्हटलं तुम्ही तसं काही होणार नाही तुम्हाला, आईसाहेब तुमच्या हातून बसायच्यात. आणि इथल्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगतो. पंढरपूरच्या पांडुरंगासारख्या श्याम वर्णाच्या आहेत, पण ओरिजिनल जी आईसाहेब होती ती गोरी होती. म्हणून द्वारकेला जेव्हा मी गेलो तेव्हा त्या गौर वर्णाच्या आईसाहेब बघितल्या. म्हटलं आपल्याकडे असे आईसाहेब करायचे, गोऱ्या पान असं बघितलं की असं वाटलं पाहिजे. कारण कृष्ण गोळा आणि राधा राधा गोरी कृष्ण श्याम रुक्मिणी गोरी, म्हणून असं सुंदर मंदिर आपण बांधत आहोत. आणि वसंत पंचमीला त्याची पांडुरंगाची मूर्ती बसवायची आहे. प्राणप्रतिष्ठा वगैरे काही नाही. कोण लागून गेलो, आमचा प्राण आहे त्याच्यामुळे म्हणून प्रतिष्ठा आहे. ज्याला आपला बाप वाचवता आला नाही, आजा वाचवला आला नाही, त्यांनी काय प्राणप्रतिष्ठा करावी? हे आपले विधी आहेत. विधी असले म्हणजे माणसांना बरं वाटतं. तर हे बघितलं की नाही, छान झालं सगळं. अरे पण मला एकाने सांगितलं इथे छातीला लावा. म्हटलं माझ्या लावून बघ आहे का नाही जीव. तो दर्भ छातीला लावला की त्या मूर्तीमध्ये प्राण येतो. अरे म्हटलं माझीच प्रतिष्ठा प्राण आहे म्हणून आहे, आणि प्राण आहे म्हणून मी इथे आलो. प्राण जर नसला तर तुमची प्रतिष्ठा कळली का? माझ्या सकट पेटून देणं ही तुमची प्रतिष्ठा. त्याच्या अवघीच प्राणप्रतिष्ठा नाही. पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा करणार नाही, त्याला सांगणार आहे जरा भक्ताला दर्शन करण्याकरता नेरूळमध्ये सुद्धा ये. पंढरपूरला वास्तव हेड ऑफिस आहे, पण ब्रँच असावी की नाही? काय इकडे आमच्याकडे ये, दर्शन दे, एकादशीला सेवा करून घे, परंपरेने आमच्याकडून सेवा करून घे. म्हणून वसंत पंचमी हा दिवस ठरलेला आहे. आणि त्या दिवशी बसणार म्हणजे बसणार, प्रश्नच नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं ठास हां, आणि 5 गोरगरीब कुटुंबांची लग्न लावून देणार आहोत. त्यावेळेला कसं आहे, वसंत पंचमी ला कृष्ण भगवान आणि रुक्मिणीचं लग्न लागलं, तेव्हा तो लग्न सोहळा करून दोघांना सांगायचं बसा. बरोबर, आता लग्न लावण्याकरता आलं आणि तेव्हा कुठे प्राण घालायचा? काही येण्याचाच बाजार, मला तर काही कळेना. आणायचं लग्न लावायला आणि प्राण प्रति प्राण होता म्हणून दोघांनी एकमेकाला पसंत केले ना. हां, आणि गोरगरीबाचं असं लग्न वगैरे 4-5 कुटुंब लावून देणं, आनंद लुटणं एवढं काम आहे. तेव्हा या, पुढे 7 दिवस 8 दिवस सप्ताह आहे,
कारण पुढे गुरु अनुग्रहाचा सप्ताह असतो. तुकाराम महाराजांना त्याच उत्सवामध्ये आणि गुरु अनुग्रह झाला म्हणून वसंत पंचमीचा सप्ताह आणि मग कार्तिकी वारी आहे त्याला या. डिसेंबरचा सप्ताह आहे आता तर जाताच आहात पण डिसेंबरला या एवढीच एक नम्र प्रार्थना आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळीने. 34 वर्ष मला प्रेमाने बोलवत आहेत गणपती बाप्पा, त्यांना स्फूर्ती देतो ते मला प्रेमाने बोलवतात आणि मलाही त्यांचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत चुकलं नाही, तसं कायमचं आमंत्रण आहे, कधी चुकून देऊ नका एवढंच लक्षात ठेवा. गणपती बाप्पांनी अहो काय आहे, तुम्ही जरी दिलं ना मला बोलवलं तरी माझं शरीर जर थकलं तर मी तरी काय करणार. तुम्हाला माहिती नाही जानेवारी म्हणजे माझी बायपास झाली 15 वर्षापूर्वी आणि बरोबर 6 महिन्यांनी हा सप्ताह. सगळे म्हणाले 1 महिन्याचा कार्यक्रम करणार का, म्हटलं ठरलंय तर 15 मिनटं का होईना पण करीन. कशाचं 15 मिनटं, पहिल्या दिवसापासून 1 तास सुरू झालं ते झालं पुन्हा पार पडलं. उलट 1 महिन्यात तब्येत सुधारली. अहो काय औषध काही साधं होतं का ज्ञानेश्वरी आणि अभंगन गाथा, हे औषध साधं आहे तुम्हाला कळतच नाही म्हणून त्याच्यावर श्रद्धा आहे म्हणून इथेच काला झाला. आता प्रसाद होईल, आरती होईल, हां 3 आरत्या म्हणल्या जातील, जास्ती काय वाढवणार नाही. हां ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बाप दादाई माऊली आई माऊली आई अप्पाई माऊली, जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल. कुरे वेडी वाकुळी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, आ नाही विचार राजे करमी आप, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, आ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, ज्ञान दे ठावीस विठेवरी उभावा मंगेर कुमाई पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणी वाई भीमा. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राणीचा वल्लभा पाणी, जय देव तुळशी माळा गळा करठ्युनी कटी कासे पितांबर देव सुरवर निते ती भेटी करुण हनुमंत पुढे उभे. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा वल्लभा सातपुते. आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जग दर्शन हेळा मात्र त्या होय विश्वासी नाम भाव भावे हो. जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित साधु संत मनो वेदला नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य साधु संत प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म राम जनार्दन पाही मस्त महाकैवल्य देवी साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद पाय दाखविया आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारी तैसे तुको पाचे भंग रक्षले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद पाय दाखविया आरती तुकाराम आ तुकिता तुलने सी ब्रह्म तुका म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद पाय दाखविया आरती तुकाराम.
आलिंगन चरण डोळान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वाळिन मणे नमा विठाल रखमाय तो पाहे पाध्वजे चिरगुण राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परिचा मधुरांगित मसी पत्र ते केवडे राव चालवी आपल्या पाडे तैसा मी एक पतित परिचा मधुरांगित बाप रखमा देवर दास सांभाळावे आपल्या पाडे तैसा मी एक पतित परिचा विठ्ठल रखमाय ठोब्बा रखमाय विठ्ठल रखमाय कल्प आयुष्यवावे दया कोळा माझ्या सकळ हरिदासा कल्पनेची वाधा नहो कोणी काळी संत मंडळी सुखे अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा नहो कोणी काळी संत मंडळी सुखे नामा म्हणे तयासा कल्याण जामखनिदान पांडुरंग कल्पनेची बाधा नहो कोणी काळी संत मंडळी सुखे विठ्ठल रखमाय ठोब्बा रखमाय जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून देईन संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकून देईन चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वार मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेच मज दे आणि तुझे ना काही मागो देवा तुका म्हणे आता उधार तुही मज ठेवी पायी संताचे ज्ञान देव तुका शिस्ते तिकडून सोडायचं आज अगदी निवांत बसणार आहे मी टाइम भरपूर आहे हा ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम।